लाकडाचे बॉक्स बनवण्याच्या कारखान्यात सोबत काम करणाऱ्या दोघा कामगारांवरची वारंवार होणाऱ्या भांडणामुळे त्रासलेल्या फरमान लुकमान खान यानं सहकारी कर्मचारी वल्ली उर्फ बळीराम शिवपालक प्रशापती झोपला असताना त्याच्या डोक्यामध्ये जड वस्तूनं प्रहार करून डोक्याचा चिंदामैदा करून रातोरात पोबारा केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. हत्या करून उत्तर प्रदेशमध्ये निघालेला आरोपी फरमान खानला मध्य प्रदेशातील खंडवा पोलिसांनी रेल्वे स्थानकावर जेरबंद करून टायगर पोलिसांच्या स्वाधीन केलं. टायगर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात नेलं असता त्याला 30 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले. फिर्यादी ऐनुल रशीदुल हसन खान हे आपल्या परिवारासह राहतात. महादेव इंडस्ट्रियल इस्टेट गोठेघर जिल्हा ठाणे येथून ऐनुल यांना भाड्यानं गाळा घेतला. त्यामध्ये बळीराम उर्फ बल्ली आणि फरमान खान दोघं काम करत होते. दोघांमध्ये नेहमीच क्षुल्लक गोष्टींवरून भांडण होत होती. घटनेच्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी रात्री फरमान खान यांना झोपलेल्या अवस्थेतील बल्ली उर्फ बळीराम याच्या डोक्यामध्ये जाड वस्तूनं प्रहार करून त्याच्या डोक्याचा चिंदामेंदा केला आणि मूळ गावी जाण्यासाठी मित्र असलेल्या राजू याच्याकडे पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास गेला. उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या गाड्यांची चौकशी करून स्टेशनवर सोडण्यास सांगितलं. मात्र राजूनं नकार दिला आणि झोपला. तेव्हा फरमान हा स्टेशनवर पोहोचला आणि पुष्पक एक्सप्रेस निघाला. इकडे पोलिसांनी गुन्ह्याच्या शोधासाठी 3 पथक बनवली. आरोपीच्या फोनचा CDR काढला तर तो कल्याण स्टेशन लोकेशन दाखवत होता. एक पथक घटनास्थळी माहिती गोळा करत होतं तर दुसरं पथक हे कल्याण स्टेशनवर धडकलं आणि माहिती मिळवू लागले. तिसरं पथक हे फरमानच्या गावी रवाना झालं. कल्याण स्थानकावरील पोलीस पथकानं CCTV तपासून त्याच्या ओळखीच्या इसमांनी CCTV मध्ये आरोपी फरमान याला ओळखलं. तो पुष्पक एक्सप्रेस मध्ये चढताना आढळला. पोलीस पथकानं त्वरित भुसावळ रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र तो सापडला नाही. त्यानंतर मध्य प्रदेशातील खांदा रेल्वे स्टेशनवरील पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार खांडवा पोलिसांनी पाळत ठेवून अखेर आरोपी फरमान याला खांडवा रेल्वे GRP पोलिसांनी अटक केली तर डायगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन 25 नोव्हेंबरला ठाण्यात आणलं. सोमवारी त्याला न्यायालयात नेलं असता 30 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.